आणि हे आभार मानत असतानाच आम्हाला एक पुढचं डिक्लेरेशन असं करायचं आहे की या भागातील लोकांच्या आग्रहाखातर आणि आमच्या संयोजन समितीच्या सर्व मान्यवरांच्या आग्रहाखातर आम्ही एक 2 दिवसाचा एक शॉर्ट पिरियडसाठी अभिवादन दौरा करत आहोत आणि त्या दौऱ्याचं थोडक्यानंतर पोहरादेवीला आम्ही उद्या संध्याकाळी 7 वाजता अभिवादन करण्यासाठी जात आहोत आणि पोहरादेवीला आम्ही उद्या संध्याकाळी मुक्काम हे करत आहोत. त्यानंतर 27/6/2024 रोजी सकाळी 9 वाजता आम्ही गोपीनाथगडावर जात आहोत. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही त्या पवित्र स्थळावर जात आहोत. त्यानंतर आम्ही 27/6/2024 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आम्ही भगवानगडावर जात आहोत आणि भगवानगडावर आम्ही मुक्काम करत आहोत. आणि त्यानंतर आम्ही 28/6/2024 चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात आहोत. आणि हा आमचा दौरा या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, विजयंती, SBC आणि दलित मायनॉरिटी या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणहून माणसांना आमच्या ह्या आंदोलनस्थळी पोचता आलं नाही आणि काही लोकांचा आग्रह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आमच्या तालुक्याच्या ठिकाणी, आमच्या गावाच्या ठिकाणी, किमान तीर्थस्थळांच्या ठिकाणी तरी तुम्ही आलं पाहिजे हा महाराष्ट्रातल्या या सर्व जनतेचा आग्रह आहे. म्हणून आम्ही हा 2 दिवसाचा दौरा इथं आखलेला आहे. 3 दिवसाचा दौरा आम्ही इथं आखलेला आहे आणि 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आम्ही या सर्व तीर्थस्थळांना, शक्तीस्थळांना आम्ही अभिवादन करत आहोत. मा जिजाऊ असतील किंवा पोहरादेवी असतील किंवा मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा आमचे भगवान बाबा असतील किंवा आमचे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील, हे आमच्या बहुजनांच्या मनामधलं आणि सर्व लोकांना एक शक्ती देणारी ही आमची आमचे महामानव असतील किंवा तीर्थक्षेत्र असतील. आणि या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण केली जावी आणि सर्व लोकांना संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचं खरं समाजमन काय आहे, या महाराष्ट्राची लोकभावना काय आहे, या महाराष्ट्रामध्ये आमचे जे तीर्थक्षेत्र आहे तिथं जाऊन तिथल्या आजूबाजूच्या परिसरामधली काही लोक आमच्या बरोबर तिथं येतील, मुक्कामाच्या ठिकाणी येतील, त्यांच्याबरोबर संवाद साधला जाईल, या दृष्टिकोनातून आम्ही ही स्थळं निवडलेली आहेत. वाघमारे साहेब, हे 3 दिवसाचा पूर्ण दौरा झाल्यानंतर काही जाहीर सभेचं किंवा जाहीर मेळाव्याचं तुम्ही आयोजन करताय का? 4th दिवशीचा प्लॅन तुम्ही सांगितला. नाही, अद्याप आणखी त्या बाबतीत आम्ही काही जाहीर सभा वगैरे काही नाही. आम्ही एवढे आमच्या शक्तीस्थळांना आणि श्रद्धास्थळांना भेटी देऊन दौरा आमचा एक काही दिवसासाठी स्थगित राहणार आहे. त्यानंतर आम्ही आमची समन्वय समिती हाकेसर आम्ही बसून त्या संदर्भात महाराष्ट्रात असेल मराठवाड्यात करायचं का, कुठून सुरुवात करायची, ते दौरा लवकरच आपल्याला आपल्या साक्षीनेच पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यासंदर्भात सुद्धा आपण एक नियोजन करणार आहोत आणि त्यावेळी ठिकठिकाणी सभा सुद्धा होतील. आता संयोजक असतील आणि महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बहुजन समाज या सगळ्या गोष्टीचं संयोजन करणार आहे, परंतु तो दौरा वेगळा राहील. हा फक्त अभिवादन दौरा आहे आणि अभिवादन दौऱ्यासाठी आम्ही हे उद्यापासून सुरुवात करतो. गडावर तुम्ही अभिवादन करताय, तिथं भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे ते उपस्थित राहतील का, तुमचं स्वागत करतील का? असं काही नाही, ते असल्या योगायोगाने तिथं तर राहतील शक्य असेल तर, परंतु आम्ही ते काही आमच्यासाठी ते असावे, आमचं स्वागत करण्यासाठी ते मोठे नेते आहेत. परंतु आम्हाला आदरणीय गोपीनाथरावजी कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी आमचं कर्तव्य. आणि कारण की मुंडे साहेब ज्यांनी या महाराष्ट्रात असंख्य हाताला धरून महाराष्ट्रात सर्वच समाजातील कार्यकर्त्यांना नेता, आमदार, खासदार बनवण्याचं काम केलं, त्यामुळे ते सर्वांचेच ऊर्जास्रोत आहेत. त्यामुळे आम्हाला तिथं जाणं अपेक्षित आहे आणि ही उद्याची जी लढाई आहे ही खूप येणाऱ्या काळात एक महत्वाची लढाई आहे. ओबीसीसाठी एक अस्तित्वाचा प्रश्न आहे, ओबीसीचं आरक्षण धोक्यात असल्यामुळं आणि कुठेतरी आम्हाला गोपीनाथरावांची, मुंडे साहेबांची प्रेरणा घेऊनच यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे.
या यात्रेदरम्यान कोणी ओबीसींचा वरिष्ठ नेता उद्यासाठी हिरवी झेंडी दाखवण्यासाठी उपस्थित राहणार आहे का डिस्चार्ज झाल्यावर? नाही, असं काही नाही, हे आम्ही त्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, कोणाला आम्ही बोलवलेलं नाही, कारण की आमचं हे अचानक दौरा ठरलेला आहे आणि उद्या डिस्चार्ज होतोय. एक दोन तीन दिवसाचा आम्हाला वेळ आहे, त्यानंतर एक दोन तीन दिवसाचा आम्हाला थोडा काही पर्सनल ज्याची त्याची कामं असल्यामुळे दोन तीन दिवसाची आम्हाला ओळखली. नंतर त्यानंतर आम्ही महत्वाच्या नेत्यांशी बी चर्चा करून जो महाराष्ट्र दौरा राहील तो दौरा ठरवलेला आहे. किती विश्वास निर्माण हे बघा, आम्ही वडीगोद्री येथे आंदोलनादरम्यान लोकांचा आणि विशेष म्हणजे तरुणांचा जो आम्हाला प्रतिसाद भेटलाय, हा तरुणांचा प्रतिसाद आम्हाला, मला वाटतंय आम्हाला एक दिवस सुद्धा घरी बसू देणार नाही. आमची तब्येत आज आम्ही रिकवर होतोय असं म्हटल्यानंतर आत्ता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला 24 तास अपुरे आहेत. आणि आत्ता आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये, आत्ता आमचा जरी 2-3 दिवसाचा दौरा असला तरी लवकरच 1-4-5 दिवस आमचे मध्ये गेले की आम्ही पुढचा दौरा एक महाराष्ट्र लेवलचा दौरा असला पाहिजे. आम्हाला नांदेडहून कॉल येत आहेत, आम्हाला खान्देशातून कॉल येत आहेत, आम्हाला विदर्भातून कॉल येत आहेत, अगदी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कॉल येत आहेत. त्यामुळे आम्ही हे नियोजन, एक महाराष्ट्र, खरा महाराष्ट्र काय आहे आणि आजपर्यंतचा महाराष्ट्र काय आहे, या दोन्ही महाराष्ट्रामधला फरक आमच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आणि या सर्व संवाद मेळाव्यातून, अभिवादन मेळाव्यातून आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ. मराठ्यांना कुणीही ओबीसी आरक्षणापासून रोखू शकत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण कसं मिळत नाही हे मी बघतो, असं धरणी पाटील म्हणतात. ते खूप सुपर पॉवर झालेले आहेत, त्यांच्या हातामध्ये जादूची छडी आहे, त्यामुळे ते जादू करून असं काहीतरी करून दाखवू असं म्हणत असतील, त्यांना शुभेच्छा आहेत, कारण चांगलं काम करणाऱ्याला कधीही आमच्या शुभेच्छाच राहतील. आमच्या समोर दोनच पर्याय आहे, मुंबईला पुन्हा आंदोलन करण्याचा, नाहीतर मग 13 तारखेला राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन 288 जागा लढवायच्या की पाडायच्या, असं जाणवी पाटील म्हणून. हा, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहेत, लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही मार्गानं पक्ष स्थापन करण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही मार्गानं निवडणुका लढण्याचा अधिकार दिलाय, लोकशाही मार्गानं सत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार दिलाय आणि लोकशाही मार्गानं इथल्या जनतेचं हक्क, अधिकार आणि सामाजिक न्याय या गोष्टी देण्याचा अधिकार दिलाय, त्यामुळे त्यांना सदिच्छा आहेत. वडीगोद्रीच्या सभेमध्ये हातामध्ये पेपर घेऊन छगन भुजबळ साहेब शेरशायरीच्या माध्यमातून भाषण केलं, त्याचीच नकल आज मनोज अरंगे पाटलांनी केलेली हातात, कसं बघ? आता भुजबळ साहेबांनी जे काही वडीगोद्रीमध्ये भाषण केलेलं होतं, हे भाषण तिथं आलेल्या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही शेरोशायरी म्हटल्या असतील, काही म्हणी वाक्प्रचार म्हटले असतील, हे खरं तर माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी शेरोशायरीचा वापर केला जातो, वाक्प्रचारांचा वापर केला जातो, म्हणींचा वापर केला जातो, काही घोषणांचा वापर केला जातो. याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यामधून मधून काहीतरी, आई कायद्याचं राज्य आहे, इथे सगळ्या लोकांना कायदा सुव्यवस्था माहिती आहे, त्यामुळे असं काहीतरी करणं म्हणजे थोडस बालिशपणाची लक्षण आहे, बाकी काही बोलणार नाही. असेही बोललेत की भुजबळ तू कोण, ज्या पक्षात जाशील त्या पक्षाच्या जागा सुद्धा मी पाडेल, असं त्याने इशारा दिलाय. अरे इथं पक्ष आहे, त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पाडतोच, तुमच्या 5 पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा, हे हुकुमशाहीची लक्षणं आहेत. अरे हुकुमशहा पण असावा, पण त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना, हे कसलं लक्षण आहे? पाडतो, धरतो, मिळवतो, नाही मिळालं तर हे करतो, हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला? हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलाइज्ड पीपलचे माणसांची, म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांच्या तोंडी अशी वक्तव्य येत नाहीत. छगन भुजबळांना उद्देशून ते असंही म्हणाले, बेट्या टांगा उलटा नाही बांधणार तर माझं नाव नाही. आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते कसा उलटा कुठं बांधणार आहेत त्याच त्यांनाच प्रश्न विचारा, कुठं टांगा उरलाय का? काय चित्रातला वहीवरचा टांगा उलटा बांधतायत का? काय कुठला टांगा उलटा बांधणार आहे? कसला टांगा? काही बोलायचं आपलं? हे हुकुमशाही, हे बघा, जनता इथं भल्या भल्यांचा माज उतरवते असा एकेरी बोलणाऱ्यांचा, या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे.
या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले, नेते असले, तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आरे तुरेचा माज आरे तुरे करणाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन बाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता सूज नाही, त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवेल. मला आंतरवादी सराठीमध्ये यायचं होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि हाकेंना परवानगी दिली. हा जातीयवाद नाही का असा सवाल तरंगे पाटलांनी उपस्थित केला. जरांगे पाटलांच्या अंतरवली सराठीमध्ये गेले होते ना असते दोन दिवसापूर्वी. तुम्ही किती आंदोलन केली अंतरवली सराठीमध्ये, त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना, त्यामुळं असं तुम्ही लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते. तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल 200 गाड्यांचा तर गाव चिमुकलं आहे, गावातले रस्ते छोटे आहेत, तिथं 200 गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटलंय तिथं. हे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे. प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असत. वाघमारे साहेब भुजबळ असं म्हणाला, भुजबळांना असं म्हणाले जरांगे पाटील की आम्हाला तू तलवारीची भाषा शिकवू नको. भुजबळांनी कुठं तलवार काढली तलवारीची भाषा शिकवायला? आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवली? कुणालाच कुणासोबत तलवारीनं युद्ध केलंय? जरांगे थोडे त्यांचे स्क्रू ढिलेसारखे झाल्यासारखे करायला लागले, कारण की कुठंतरी उठसूट भुजबळांना एकरी भाषेत बोलला. बापाच्या वयाचा माणूस आपण, आज ही महाराष्ट्राची फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे? आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे, परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरावी हे महत्वाचा विषय असतो. आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही तलवारीची भाषा, मी तुझ्या गावात तलवारी घेऊन येतो अशी भाषा कधी वापरली नाही. हे जरांगेनंच ह्या गोष्टीचा हानामारी तोडाफोडी जाळपोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगे नाही. दहा साडे दहा अकरा वाजता हो 10 वाजता शिवाजी महाराज सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.